नमस्कार सुवर्णच कुक अँड बेक रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अतिशय चविष्ट व चमचमीत अशी मलाईदार घी चिकन मसाला ही रेसिपी बघणार आहोत तर रेसिपी पाहण्याआधी जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ज्याने सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मग या मस्त रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी मी ते गॅसवर पॅन गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन छोटे चमचे तेल टाकते आणि आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला कांदे टाकायचे आहेत तर मी इथे चार कांदे घेतलेले आहेत आणि त्याचे असे लांबट स्लाईस करून घेतलेले आहेत तर हा कांदा आपल्याला तेलावर चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे कांदा चांगला भाजायचा आपल्याला तेलावर तर आपला चांगला हा कांदा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे आहेत तर टोमॅटोसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे काप केलेले आहेत तर इथे मी चार टोमॅटो घेतलेले आहेत आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगलं तेलावर परतून घ्यायचं आहे तर हे थोडंसं परतून झालं की यामध्ये आपल्याला एक वाटीवर ओलं खोबरं मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकते आणि ते सुद्धा आपण चांगलं परतून घेऊयात हे थोडंसं परतून झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा आल्याची पेस्ट टाकायची आहे आणि एक चमचा लसणाची पेस्ट टाकायची आहे तर इथं माझ्याकडे पेस्ट होती म्हणून मी टाकलेली आहे तुमच्याकडं पेस्ट नसेल तर एक इंच आल्याचा तुकडा आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या यामध्येच टाकायच्या आहेत आणि त्यासुद्धा परतून घ्यायच्या आहेत या मसाल्यांबरोबर तर हे आपले मसाले चांगले परतून झालेले आहेत तर, ग्यास थोड़ थोड़ तर मी आता गॅस बंद केलेला आहे आणि थोडंसं थंड करून आपल्याला हे मिक्सरला थोडं थोडं पाणी टाकत बारीक अशी छान पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि तोपर्यंत आपण इथे फोडणी बनवूयात तर त्यासाठी मी ते पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे आणि एक मोठा चमचा तूप टाकलेला आहे ते गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकून आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे आता तो टाकायचा आहे आणि हा मसाला आपला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे तर यामध्ये आता आपल्याला एक छोटा चमचा हळद टाकायचा आहे आणि इथे तिखट टाकते मी दोन चमचे तिखट टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथं एक चमचा मी गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी दही टाकायचं आहे आणि दही टाकून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं आहे तर इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आपण आता हे मसाल्यांमध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघू शकताय तुम्ही हे चिकन मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे पाणी आपल्या गरजेनुसार टाकायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर झाकण देऊन आपल्याला चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर आपण हे शिजवून घेऊयात तर एक पंधरा मिनिटे झालेली आहेत मी बारीक गॅसवर चिकन चांगलं शिजवून घेतलेलं आहे तर पंधरा मिनटानंतर मी झाकण खोललेलं आहे तर एकदा ढवळून घेऊया एकदा हे बघू शकता तुम्ही खूप छान मस्त अशी ही ग्रेवी तयार झालेली आहे आपल्या चिकनची तर हे आपलं चिकन छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त असं हे चिकन आपलं तयार झालेलं आहे खूप मस्त अशी छान ग्रेव्ही त्याची झालेली आहे आणि अतिशय चविष्ट चमचमीत असं हे चिकन बनतं तर आता हे चिकन आपलं तयार आहे आता याच्यावरती वरून एक चमचाभर आपल्याला तूप टाकायचं आहे आणि ही मी मलाई घेतलेली आहे ही दोन चमचे मी मलाई यामध्ये टाकलेली आहे आणि हे मिक्स करून घेऊयात हे बघू शकता तुम्ही खूप मस्त आपली ही चिकनची ग्रेव्ही दिसत आहे तर आता वरून थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे थोडंसं मिक्स करून घेऊयात हे मिक्स झालेलं आहे आणि आपली चिकनची ग्रेव्ही खूप छान अशी चविष्ट तयार झालेली आहे आणि आता मी गॅस बंद करून घेते तरी बघू शकता तुम्ही खूप मस्त आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे चिकनची गॅस मी बंद केलेला आहे आपली चिकनची ग्रेव्ही तयार आहे आता वरून थोडंसं मी मलाई टाकते एक दोन चमचे मी मलाई टाकलेली आहे मलाईसाठी तुम्ही दुधाची जी साई असते ती काढून एका वाटीमध्ये घेऊन चमचाने फेटून या पद्धतीने वापरू शकता तर वरून थोडीशी कोथिंबीर मी गार्निशिंगसाठी टाकलेली आहे आणि खूप मस्त अशी आपली चिकनची ग्रेव्ही तयार आहे अतिशय चविष्ट बनते तर जरूर करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद